बुधवार दिनांक 13 मे रोजी जाहीर झालेल्या अहवालानुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे 308 रुग्ण झाले असून आजवर यातील 21 जणांचा मृत्यू झाला आहे. 246 जणांवर उपचार सुरू आहेत. आजवर 84 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या 308 रुग्णांपैकी तब्बल 51 रुग्ण हे एकट्या शास्त्रीनगर भागातील आहेत. पाच्यापेठमध्येही 49 रुग्ण आहेत. आकाशवाणी केंद्राजवळील गवळी वस्तीमध्ये 27 रुग्ण आहेत. लष्कर भागामध्ये 22 तर बापूजीनगरात 15 आणि मोदीमध्ये 13 रुग्ण आढळून आले आहेत. साईबाबा चौक आणि नई जिंदगीमध्ये देखील प्रत्येकी 12 रुग्ण आहेत. आपल्या मोबाईलवर ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. आमच्या बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.